दुसऱ्या बाजूने हिंजवडी संघाकडून सलामीचे आघाडीचे दोन्ही फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो, एका बाजूने ओम तर दुसऱ्या बाजूला नितेश. पहिला चेंडू, पहिला चेंडू आणि पहिला चेंडू विरगवून दिलाय ऑन साइड ला डिफेंड विकेट मध्ये सी बारशेच्या पलीकडे षटकार. आजच्या दिवसातील पहिला षटकार नितेश पाटीलच्या पाठ पण येतोय आणि संघाचं खातं उघडलं जाईल धपलकावरती, 6 धावा धपलकावरती. अखुट टप्प्याचा बॉल अक्रॉस द बॅट फटका खेळला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, टिपला जाईल जशास तसं प्रत्युत्तर विकेट क्रमांक 1. नवीन फलंदाज संकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळला, सन्मानपूर्वक चेंडू खेळला जाईल, पॉइंट मध्ये चेंडू अडवला जातोय आणि एक सिंगल या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये मिळेल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचते धावपलकावरती, स्कोर कार्ड वरती 7 धावा. एका गड्याच्या मोबदल्यावर दोन धावले षटकाने जरूर सुरुवात झाली आहे, परंतु त्यानंतर विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहिले. एक फलंदाज माघारी गेला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फुटली. ओम साठी हा चेंडू फटाट वेगाचा होता, पाठीवरती आला नाही, इष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू भिसावेल आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला डॉट. राजीव सत्करगी हा गोलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना, संघाचा असणारा एक प्रमुख गोलंदाज, मजबूत कणा नक्की ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तो गोलंदाज आपण पाहतो. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 1 मध्ये मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करेल. पुढचा चेंडू बळी गती कमी होती, चेंजअप पेस केलेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये, यापूर्वीचा चेंडू भंताट वेगाचा, परंतु हा चेंडू अगदी हळूवारपणे मैदानाच्या आतमध्ये हाताला, फार कमी कमी त्या ठिकाणी गतीचा चेंडू जो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, पुन्हा आता पाठवरती येणार नाही आणि हा चेंडू पुन्हा आला डॉट. चेंडू कट केला गेला, क्षेत्ररक्षक मात्र चेंडूचा पाठला करेल, तो पर्यंत चेंडू जाईल सी बारशेच्या पलीकडे चौकार 4 धावा. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये संपले, पहिल्या षटकाचा खेळ झाला. धावपलकावरती एका कड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा ज्या स्कोरकार्डवरती धावपलकावरती नोंदवल्या गेल्या. एक ह्या आकड्याचं समीकरण माझं धावपलकावरती पाहायला मिळेल, 11 धावा ज्या स्कोरकार्डवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एक क्रमांकाचा षटक मैदानाच्या आतमध्ये संपले. 5 षटकांचा सामना, 5 षटकांची लढत. सन्माननीय सुनील दादा जाधव, त्याचप्रमाणे सोमनाथ दादा जाधव, उत्तम दादा चंदन या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे सन्माननीय संजय आबा जाधव यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतोय, त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. गव्य मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज संघाचा असणारा संघ नायक निखिल, निखिल एलवंडे हा गोलंदाज आता गोलंदाजच्या मार्कमध्ये षटक क्रमांक 2 मध्ये 5 रन झालाय. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये अगदी खेळपट्टीच्या मधोमध टाकलेला चेंडू, परंतु दिशा खराब त्या चेंडूवरती नक्कीच पाहायला मिळाले. त्यानंतर पंचांनी कळवले हा चेंडू पाईट अवंतर मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावपलक पुढे जाईल, स्कोर कार्ड वरती 12 धावा ज्या धावपलकावरती स्कोर कार्ड वरती. हा चेंडू पुन्हा धालक्याने खेळला, 30 यार्ड सर्कल बीट झाला, क्षेत्ररक्षक नंतर चेंडूचा पाठलाग करेल तेजस चेंडूच्या पाठपुढे. प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला, परंतु प्रयत्नाला यश येणार नाही आणि चेंडू सी बारशेच्या पलीकडे 4 रन. नहीं होता
रंग कितनी दुखी नशा नहीं होता। प्रथम दादा चंदन यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे, तर जर विकेट या षटकामध्ये आली तर 101 रुपयांचं पारितोषिक जे गोलंदाजाला दिलं जाईल। संकेतच्या पाठपंथात चौकार मैदानाच्या आतमध्ये येतोय पुढचा चेंडू, घेऊन खेळ पुन्हा जाते या। हा चेंडू सुरेख पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये, बॅटची कडा घेतली तिथे आणि चेंडू इष्टरेखाच्या हातामध्ये, दुसरी विकेट फलंदाज क्रमांक 2 पॅक टू द पवेलियन। He remakes, remakes, remakes. Asam Mahadev Patha Kunti Gandhyache Ardhangi Parvati. Asam Mahadev Patha Kunti Gandhyache Ardhangi Parvati. Itu Yarmaya Ki Sati Gaye Rodo Kanti. Itu Yarmaya Ki Sati Gaye Rodo Kanti. चौकारानंतर मात्र विकेट आली जशी असत तसं प्रत्युत्तर षटक क्रमांक 2 मध्ये देखील पाहायला मिळेल। षटक क्रमांक 1 मध्ये षटकानंतर विकेट आली होती, षटक क्रमांक 2 मध्ये चौकानंतर विकेट आली आहे आणि त्यानंतर नवीन बॅटर आदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। हा चेंडू कट करायचा होता परंतु बॅटच्या संपर्कात चेंडू येणार नाही, यष्टीरक्षक काहीच विचारता पंचाला, परंतु त्या ठिकाणी पंचांनी कळवलं। हा फलंदाज मात्र या चेंडूवरती सुखरूपा झाला, हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला, डॉट स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या त्या 16 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये। षटक क्रमांक 2 पावर प्लेचा दुसरा आणि अंतिम षटक जे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। देखील एलवंटे पुन्हा त्या गोलंदाजीच्या मार्ग पडते, पुढचा चेंडू घेऊन तो या स्ट्राईक ऑन आदेश बोलावळे। हा चेंडू अक्रॉस द पाठपटका खेळायचा होता परंतु पुन्हा आता पाठवर चेंडू आला नाही, खाली राहिलेला चेंडू आपण पाहतोय, अपेक्षित एवढी उंची चेंडू प्राप्त केली नाही आणि इष्टरक्षकाच्या हातामध्ये, लालाच्या हातामध्ये चेंडू विसावेल आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा आला निर्धाव। बॅटची कडा घेतली, इष्टांच्या मागे चेंडू अडवला जाईल, विकाची फेकी मैदानाची आपले चांगले क्षेत्र। सोळा धावा ज्या स्कोर कार्ड वरती धोपलका वरती नोंदवले गेल्या, अखेरचा चेंडू या षटकातील मैदानाच्या हातमध्ये असणार आहे। फुलबॉल टप्प्याचा पाऊल होता, समोर त्याला फटका खेळला, तेजस दूरवरतून चेंडूच्या खाली येईल परंतु त्या ठिकाणी झेल होऊ शकत नाही, चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये परंतु झेल त्या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये झाला नाही। त्यानंतर मात्र 2 धावा पळून पूर्ण झाल्या, आता षटक क्रमांक 2 देखील मैदानाच्या आतमध्ये संपेल। पावरप्लेचा खेळ झालाय, स्कोर कार्ड वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा त्या धोपलकावरती स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या। वैयक्तिक पहिलं सांघिक तिसऱ्या क्रमांकाचे षटक घेऊन किरण जाधव हा गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्ग वरती दाखल होईल। स्कोर कार्ड वरती 18 धावा ज्या संघाच्या धावपळका वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत। एका बाजूने आपण पाहतोय ओम, तो दुसऱ्या बाजूने आदेश, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करते। स्कोर कार्ड वरती 18 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। फुलबॉल टप्प्याचा चेंडू, पहिला चेंडू यॉर्करचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये किरणचा त्या ठिकाणी पाहायला मिळेल। थोडासा फंबल होतोय, फेकेला थोडासा उशीर झाला आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, दुसरी धाव देखील घेण्यामध्ये यश येईल फलंदाजांना आणि 2 धावा त्या संघाचा धावपळक पुढे घेऊन जाईल। स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 20 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये।
खुलबळ टप्प्याचा बॉल लॉंगॉनमध्ये जबरदस्त स्ट्रोक, चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे, षटकार 6 धावा. या वेळेचा चेंडू लोअर फुल टॉस आणि तो बॅटिंग वरती आला नाही. चेंडूने घेतला इस्टांचा वेत, विकेटचं पतन, फलंदाज क्लीन बोल्ड. नवीन बॅटर आता मैदानाच्या आत दाखल होईल. गणेश संघातील असणारे एक अनुभवी खेळाडू, कित्येक वर्षी या संघासाठी या खेळाडूंनी सेवा दिली आहे. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो, तिसरे विकेट पडले तर चौथ्या क्रमांकावरती नक्कीच गणेश साखरे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. किरण पुन्हा दया त्या वेळेचा चेंडू हलका हाताने खेळला, सन्मानपूर्वक चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडू वरती येईल आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळते. मिळालेल्या एका सिंगलने संघास धपल पुढे जाऊन पोहोचेल धपलकावरती 27 धावा. ज्या स्कोर कार्ड वरती धपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेल्या. चेंडू पुन्हा हलक्या खेळला, पुन्हा टी पॉइंट मधून क्षेत्ररक्षण चेंडू वरती येईल. थोडासा पंप यावेळी झाला, फेकीला त्या कारणास्तव नक्कीच उशीर होईल आणि 2 धावा या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये पडून पूर्ण होणार आहे. सन्माननीय देविदास भाऊ मेमाने यांच्या माध्यमातून पारितोषिक येत आहे. लागोपाठचे 3 षटकार जर खेळले डब्बल 500 रुपयांचा पारितोषिक जे असणार आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपला, 18 चेंडूंचा खेळ झाला. स्कोर कार्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा जे धपलकावरती स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ पहिल्या डावातील, बाकी 2 षटक जे आता मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार. 12 चेंडूंचा खेळ अजून मैदानाच्या आतमध्ये बाकी असताना छोटीशी टीम मीटिंग पाहायला मिळेल. आतापर्यंत 35 धावा धपलकावरती आहेत. अखेरच्या चेंडूवरती यापूर्वी षटकार आला आहे, त्यानंतर धावेंचा वेग वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये केला. इथं 10 धावा येणं हिंजवडी संघासाठी तर मात्र फार महत्वाचं आहे. दोन्ही संघ जर पाहिलं तर पहिला सामना खेळतात, पहिल्या विजयाच्या शोधात विजयाने सुरुवात करण्याचा प्रयत्न नक्कीच जो केला जाईल. समस्त ग्रामस्थ मंडळी कासरसाई मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई यांच्या प्रयत्नातून उभा राहिलेला 16 कासरसाई कर्नाटक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नक्कीची सुरू असताना. साखळी फिरतील आजचा अखेरचा शेवटचा दिवस. आज देखील 6 संघ या मैदानावरती लढतील. 6 संघांमध्ये नक्कीच चांगले सामने मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू, एका बाजूने हिंजवडी क्रिकेट क्लब हिंजवडी तर त्यांच्या विरोधामध्ये गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. या 2 संघांमध्ये हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे हा संघ जर पाहिला तर सातत्याने याच मैदानावरती याच खेळपट्टीवरती सराव या संघाचा राहिला, त्यामुळे या खेळपट्टीची या मैदानावरची पुरेपूर माहिती या संघाला, त्यामुळे हिंजवडी संघाला मात्र एक तगडं आव्हान जे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आदेश, त्या खेळाडूने पूर्वीच्या स्पर्धेमध्ये या मैदान हे मैदान गाजवलंय तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असूनही आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूने अनुभव त्याला साथ देण्यासाठी गणेश जो स्ट्राईकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्कोर कार्डवरती 35 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. देखील आपण पाहतोय गोलंदाजीच्या पार्क वरती पुन्हा दाखल झालाय संघाचा लीडर. त्याच्या नेतृत्वाखाली कित्येक मैदानावरती या संघाने विजय मिळवलेत, कित्येक मैदानावरती विजयाचे गुलाल उधळलेत. तो खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजीच्या पार्क वरती आला आणि पहिला चेंडू त्या मैदानाच्या आतमध्ये डॉट होईल. हा चेंडू हलक्यातून खेळला, क्षेत्ररक्षक गुरुपासून चेंडू पर्यंत येईल आणि एक सिंगल या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये मिळते.
स्कोरकार्ड वाढेल लपाले पुढे जाईल. स्कोरकार्ड वरती 36 धावा, स्कोरकार्ड वरती 3 गड्यांच्या मोबाईल मध्ये चौथा षटक जे मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपण पाहतोय. फलंदाज पुन्हा दया त्याचा बांधवे गेटचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू हवेत, परंतु क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती आहे. एका टप्प्यावरती चेंडू अडवला जाईल आणि तो परत मैदानाच्या आतमध्ये पडून पूर्ण होत आहेत 2 धावा. 2 धावा आल्या, 2 धावेने स्कोर कार्ड पुन्हा आता वाढेल. स्कोर कार्ड वरती 38 धावा धपलका वरती आहेत. विकेटच्या शोधात नक्कीच आपण निखिल अलवंडेला पाहतोय. विकेट चालेल तर धावा नक्कीच वाचल्या जातील, त्यामुळे विकेटच्या शोधात असणारा निखिल संधी मैदानाच्या आतमध्ये होती, परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवरती पाहायला मिळाले. या दरम्यान कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एका टप्प्यावरती पुन्हा आता चेंडू लाडवेल डीप पॉइंट मध्ये. पॉइंट मध्ये चांगले क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच केलं जाईल आणि यावेळी एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. एकीने दुहेरी धावींचा मालिका नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुरुवातीच्या काळामध्ये नक्कीच आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु त्यानंतर आलेले विकेट, त्यानंतर मात्र धावींचा वेग कुठेतरी कमी झाला. धावींना मात्र सुरुंग लावण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातो. चांगला कमबॅक गोलंदाजाने केले, नियंत्रणपूर्वक गोलंदाजी जी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पाहायला मिळेल. वेळेचा चेंडू पुढे सरसावर खेळायचा होता, परंतु चेंडूने घेतला इष्टांचा वेध. विकेटचं पतन फलंदाज बाद धक्का क्रमांकच्या. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये वेगहीट करायचा प्रयत्न. वेस्ट टाइम स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये सुरेश त्या ठिकाणी चेंडू वरती वेगवान फिके मैदानाच्या आतमध्ये. पाठ्यपत्र फार दूरवरती आहे. त्यानंतर धावीचा प्रयत्न, परंतु नकार आलाय. थांबवलंय एका धावीवरती 2 धावा त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आल्या. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपेल 14. चौथ्या षटकाचा खेळ झालाय. स्कोर कार्ड वरती 41 धावा, स्कोर कार्ड वरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये संघातील असणारे गुभरता गोलंदाज तेजस जाधव. गोलंदाजच्या मार्फत पाहायला मिळेल संघाने संधी दिली, संघाने जबाबदार दिली, कशा प्रकारे पार पाडली जाईल. आता पहिला चेंडू अगदी खलपट्टीच्या पदे टाकलेला चेंडू, पहिला चेंडू अखुड बारचा मारा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दुसरे घेणारा चेंडू अगदी इष्टरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असला तर डॉट. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय.
थँक यू. फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरीचा निर्णय तिसऱ्या पंचांनी कळवला आहे. हा चेडू पहिल्या मैदानाच्या आतमध्ये असेल तर डॉट. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. स्कोर कार्ड वरती 41 धावा ज्या चार गाड्यांच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत. असत या चेडू कट करायचा होता. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बॅटची कडा, इष्टांच्या मागे झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज यश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिला चेंडू यश साठी घेईल इष्टांचा वेध. पहिल्या चेंडू वरती दांडी गोल. विकेट क्रमांक 6. देविदाजी मेमाने यांच्या माध्यमातून पारितोषिक येतो. आताच्या विकेट साठी 500 रुपयांचं पारितोषिक गोलंदाजाला दिले जाईल. तेजस जाधव हा गोलंदाज पाहतोय. गोलंदाजीच्या मार्क वरती अंतिम षटकामध्ये दाखल झालाय. नक्की चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत पाहिजे पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उमेश. विकेट हॅटरिकच्या मोर्ट्यावरती गोलंदाज यश जाधव, तेजस जाधव. स्कोरकार्ड वरती 41 धावा ज्या स्कोरकार्ड वरती आहेत. हा चेंडू हलक्यात खेळला जाईल. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्रक्षक चेंडूवरती येतोय आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धपलक पुढे जाऊन पोहोचेल धपलकावरती. 42 धावा धपलकावरती आहेत. 6 गड्यांच्या मोबाईल मध्ये 6 फलंदाज बाद झालेत. अजूनही पहिल्या डावातील 2 चेंडूंचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. सूर्य चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडल्यानंतर चेंडू वेगाने ट्रॅव्हल होईल आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू पुन्हा जाणार डॉट. हा चेंडू शरीर भेटक 12 मैदानाच्या आतमध्ये सिंगल धावीचा प्रयत्न. त्यानंतर डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पडून पूर्ण झाल्यात. 2 धावा झाल्यानंतर तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न पाहायला मिळेल आणि पाहता पाहता तीन धावा पळून पूर्ण केल्या. 4th धावेसाठी फलंदाज बाद आहे. पहिला डाव पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये संपेल. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करतोय.
थँक्यू. कासरंबोली संगत संगनायक आणि मान संगत संगनायक टॉस साठी यायचंय. टॉस आपण या ठिकाणी मान्यवरांचे शुभ हस्ते संपन्न करतोय. दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती टॉस साठी आपण या. चला ही जवळ संघ 2 मिनिटांच्या आतमध्ये आपल्या क्षेत्रक्ष मैदानाच्या आतमध्ये सजणं गरजेचं आहे. निरे संघ आपल्या तिकडे आघाडीचे दोन्ही फलंदाज क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाठवा. सन्माननीय देवताजी मेमाने यांच्या माध्यमातून पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. जो सर्वाधिक धावा या सामन्यामध्ये करेल नेरे संघातील कोणताही फलंदाज त्या संघ त्या खेळाडूला तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. समज क्षेत्ररक्षण सुचू घ्या. मान्यवरांचे शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करतोय. जर नेरे संघाने हा सामना जिंकला तब्बल 10000 रुपयांचं पारितोषिक संघाला दिलं जाईल. सन्माननीय देवीदाची मेमाने यांचे शुभ हस्ते आपण टॉस करतोय. मान्यवरांना विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचंय. हेचाळीस धावे आव्हान मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलंय. दुसरा डाबाला होती सर्वात पहिला चेंडू खुलबळ टप्प्याचा ऑन साइड ला बिगिट केलाय आणि पहिला चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे चौका. मानसिंगाने टॉस जिंकला प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
हा चेंडू बनता टिपिकरचा शरीराचा वेध गेला आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये त्याला डॉट चार धावा धावफलकावरती 46 धावेत 56 मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलं. आणि त्या वनाचा पाठलाग करत असून नक्कीच आक्रमकतेने सुरुवात चौकाराने सुरुवात केली, घोडीधोडीने सुरुवात किरणने मैदानाच्या आतमध्ये केली. एका बाजूने आपण पाहतो किरण, दुसऱ्या बाजूने लाला, तर गोलंदाजीच्या मार्क वरती साहिल साहिल बाबर हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्क वरती दाखल झालाय. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये शरीराचा वेध घेईल लेग्सबायच्या स्वरूपामध्ये, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळते आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धफलकावरती 5 धावा स्कोर कार्ड वरती धफलकावरती नोंदवल्या गेल्या. षटक क्रमांक 1 पावर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सलामीची आघाडी जोडी किरण जाधव आणि हितेंद्र रूपर लाला सुरू आहे उशी, तर दुसऱ्या बाजूने साहिल बाबर गोलंदाजीच्या मार्क वरती आहे. गोलंदाज पुन्हा दुदया हा चेंडू हलक्या हाताने खेळलाय, सन्मानपूर्वक चेंडू खेळला जाईल आणि एक सिंगल या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. गोलंदाज पुन्हा दुदया राईट ओव्हर द विकेट, हा चेंडू सुरक्षितता फटका खेळलाय कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू तिथे जाईल सिफारशीच्या पलीकडे पूर्ण चौका. चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. चौकाराच्या मदतीने संघाचा धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती आहेत बिना गड्याच्या मोबाईलमध्ये असून 25 चेंडू आणि 36 धावेचं समीकरण जे असणार आहे. हा चेंडू शरीर भेदक मारा करायचा होता, सूर्यकृता चेंडूला भिरकवून दिलंय सीवा ऋषेच्या पलीकडे, बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चौका. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये संपले, पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि पहिल्या षटकामध्ये खर्च झाला तर 14 धावा संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळतील. एकही विकेट पहिल्या षटकामध्ये आली नाही, परंतु आता पावर प्लेचं दुसरं षटक असणार आहे आणि विकेटच्या शोधात असताना नक्कीच संघ गोलंदाजीच्या मार्कमध्ये पाठवलं जाईल ते नितेश पाटीलला. नितेश पाटील या गोलंदाजच्या खांद्यावरती आता मात्र जबाबदारी दिली जाईल. विकेट येणं मात्र इतर हिंजवडी संघासाठी गरजेचं आहे. एक चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न दोन्ही आघाडीच्या फलंदाजांनी केली आहे. 14 धावा त्यानंतर धावफलकावरती नक्कीच नोंदवल्या गेल्या. 24 चेंडू आणि 32 धावेचं समीकरण आहे. 8 धावांच्या सरासरी 10 धावा ज्या आता इथे मैदानाच्या आतमध्ये बनवायचे असतील. हा चेंडू कट करायचं होतं परंतु बॅटवरती चेंडू येणार नाही आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला डॉट. एका बाजूने किरण आपण पाहतोय आक्रमकता नक्कीच दाखवतोय, परंतु दुसऱ्या बाजूला लाला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये त्याला धावींसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागतो. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, गणेश डाऊन द पॉल टिपला जाईल, विकेटचं बटन फलंदाज बाद. पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये, त्यानंतर नवीन फलंदाज देखील एळवंडे संघाचा संघ नायक आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल.
निखिलने लागोपाठच्या 3 षटकार जखले तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक सन्मान्य देवीदासजी मेमाने यांच्या माध्यमातून असणार आहे. पुढे सर सब डान्सिंग डाऊन द विकेट लॉंग अप मध्ये चेंडू फरार फोर रन चौकार. चप्पल झाले क्रीजचा वापर केला खेळपट्टीचा वापर केला जागा बनवत फटका खेळला आणि चेंडू पाठवला बॅटवर स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये 4 धावांसाठी चौका. लागोपाठचे 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये आले. स्कोर कार्ड वरती 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 19 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 24 धावांची गरज आहे. एवढी रिवत साठे मैदानाच्या आतमध्ये बॅट वरती छोटू येत आहे. हा छोटू मैदानाच्या आतमध्ये डॉट पावरप्लेचा खेळ झाला. 2 षटकांचा खेळ संपला तर 22 धावा धावपळकावरती आहेत. एका गड्याच्या मोबाईल मध्ये 18 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी अजूनही 24 धावांची गरज आहे. गोलंदाजच्या मार्गवरती षटक क्रमांक 3 घेऊन गणेश साखरे हा गोलंदाज गोलंदाजच्या मार्गवरती दाखल झाला. 22 धावा धावपळकावरती नोंदवला गेला षटक क्रमांक 3 चा पहिला चेंडू. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये सुरक्षित फटका खेळला. क्षेत्ररक्षक टीप मध्ये तैनात 1 धाव घेतली गेली. दुसऱ्या धावीसाठी जागा सोडले. चेंडूची फेकी येईल तोपर्यंत कालावधीमध्ये 2 धावा जे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतात. एका बाजूने किरण आपण पाहतोय 6 चेंडू खेळलाय 14 धावा ज्या त्याने आतापर्यंत बनवल्या. दुसऱ्या बाजूला निखिल 4 चेंडू खेळला 8 धावा बनवल्या. 2 चौकार निखिलच्या पाठवरून देखील त्यांना पाहायला मिळाले. हा चेंडू कट केला गेला कॅप मध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक मात्र यावेळी फार दूर आहे आणि चेंडू जाईल सीम आदर्शियाच्या पलीकडे फोर रन चौका. चार धावेच्या मदतीने संघाचा धावफलक वाढेल. धावपलकावरती 28 धावा धावपलकावरती 16 चेंडू आणि 18 धावा हे समीकरण जे आता मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. गणेश पुन्हा या कुलबर टप्प्याचा चेंडू यावेळी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला जाईल. शॉर्ट कव्हरला चेंडू अडवला आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला डॉट. आता बॅकफिटला जाऊन पंच केले. चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलेला. एक सिंगल घेतली दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये परंतु माघारी गेलेत फलंदाज नकार कळवला. एका धावेवरती समाधान मानलं आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावपळकावरती 29 धावा आहेत. अजून या षटकातील 2 चेंडू फेकणं बाकी. आतापर्यंत 7 धावा म्हणजे या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये गणेशने खर्च केला. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये घेईल बॅटची कडा. इष्टांच्या मागे चांगला झेल संख्येचा. निखिलला माघारी परतावं लागेल धक्का क्रमांक 2.
नवीन फलंदाज तेजस मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. निखिल एलबर्टेचे महत्वपूर्ण विकेट नक्कीच गणेशने आपल्या संघासाठी मिळवून दिली. त्यानंतर समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदलेल. आता मैदानाच्या आतमध्ये समीकरण पाहायला मिळेल ते 13 चेंडू आणि 17 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये 29 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पहिला चेंडू खेळत असताना 5 शिकडा ज्या पावली फलंदाज दाखल झाला त्याच पावली माघारी जाईल विकेट क्रमांक 3. Jazz in the mix. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे राजीव. पहिल्या चेंडूवरती जर षटकार खेळला तर 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. गोलंदाजाचं नाव कळवा. भार्गव गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती आता कामगिरी करताना पाहायला मिळेल. समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आता 12 चेंडू बाकी आहेत. 17 धावींची गरज आहे. 29 धावा धावपळ का पडते. चला मित्रांनो वेळ वाचवा. आखू टप्प्याचा बॉल शरीर भेदक मारा करायचा होता परंतु किरणच्या पाठ मधून सुरेख प्रहार चेंडू सीमा रेषेच्या पार चौकार 4 धावा. या स्पर्धेच्या मित्रांना मान्यवरांचा या ठिकाणी शुभात म्हणतोय. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा उभी राहत असा ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलं तब्बल 61,000 रुपयांचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलंय. मान आयटी नगरीचे असणारे माजी उपसरपंच त्याचप्रमाणे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय रविभाऊ बोडके यांचं या ठिकाणी शुभात म्हणतोय. भाऊन साहेब मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. दरम्यान चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे गेला आणि तिथे मिळते 10-4 येतोय चौका. क्षेत्ररक्षकाला काही दुखापत झाली आहे का चेक करायचंय. लागोपाठचे 2 चेंडूवरती 2 चौकार आले. धावपळकावरती 37 धावा आहेत. 10 चेंडू आणि 9 धावींची गरज आहे. किरणच्या पाठ पण आले. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार नक्कीच सामन्यामध्ये
रंगत तर वाढवताना पाहायला मिळेल. तेरे संघ मात्र मजबूत पकड निर्माण करण्याचा प्रयत्न या मैदानावरती खेळताना, या खेळपट्टीवरती करताना पाहायला मिळेल या सामन्यामध्ये. त्यावेळी रिव्हर्स साठे मैदानाच्या आतमध्ये, परंतु पाठमध्ये चेंडू आला नाही, चेंडूने घेतला शरीराचा वेध आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये होईल डॉट. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये 9 चेंडू आणि 9 धावा. हा चेंडू पुन्हा कट केला गेला, शत्रुरक्षक त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये होता. झेल जरूर त्या ठिकाणी सुटला, थोडासा दूरवरती राहिलेला शत्रुरक्षक झेल होऊ शकला नाही, झेल निसटला तिथे आणि एक सिंगल या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये मिळेल. स्कोर कार्ड वरती एका धावेने वाढ होईल, 38 धावा धावपलकावरती 8 चेंडू आणि 8 धावेंची गरज आहे. गोलंदाज पुन्हा भार्गव तया हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये भन्नाट वेगाचा होता, बॅट वरती आला नाही चेंडू. बाईच्या स्वरूपामध्ये मिळते ती एक सिंगल. स्कोर कार्ड वाढेल, 39 धावा धावपलकावरती. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले तर 500 रुपयांचा पारितोषिक जे असणार आहे. देवदास भाऊ मेमाने यांच्या माध्यमातून ते पारितोषिक असणार आहे. पुढे सरसवत फटका खेळला, दिशा दिली चेंडूला आणि त्यानंतर चेंडूने पाहिली सिफारस, मिळतील धावा 4, येईल चौका. सहा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 3 धावेची गरज आहे. 43 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 चेंडू 3 धावेंची गरज असताना संघातील असणारा सर्वाधिक अनुभवी खेळाडू, 2 विकेट ज्या खेळाडूने या पूर्वीच्या षटकामध्ये मिळवल्यात, वैयक्तिक पहिलं षटक हाताळत असताना 7 धावा खर्च करत 2 विकेट मिळवल्यात, तो गोलंदाज आपण पाहतो. गोलंदाजच्या मार्क मध्ये गणेश साखरे गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाला. गणेश गणेश म्हटलं की विघ्न हरता, विघ्न दूर करणारा गणेश इथे संघासाठी तारणहार बनेल का, संघाला विजय मिळून देईल का. 6 चेंडू टाकायच्या 3 धावा रोखायच्या. एका बाजूला आपण पाहतो राजू सक्कर की स्ट्राईक ऑन आहे, तर दुसऱ्या बाजू नॉन स्ट्राईक आहे किरण गोलंदाजीच्या मार्क मध्ये. गणेश पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा आणि पहिला चेंडू भिरकावून दिला सीमारेषेच्या पलीकडे, षटकाराने सामना जिंकवलाय, सामना जिंकलाय. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे या संघाने विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे आभार, वेल प्लेड. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरला आहे किरण जाधव, हा खेळाडू ठरला आहे मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. किरण या मॅन ऑफ द मॅच चा खिताब दिला जाईल. सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहे. एका बाजूने असेल शंकर भाऊ.